महाराष्ट्रातील शासकीय पदे कंत्राटी पद्धतीने भरतीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी निदर्शने करून निषेध नोंदवला. 14 मार्च 2023 रोजी काढलेला कंत्राटी पद्धतीने पदभरतीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करून महाराष्ट्रातील विविध विभागात रिक्त असलेली पदे MPSC च्या माध्यमातून भरण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा बेरोजगारांची एक मोठी फौज रस्त्यावर उतरेल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा तसंच सुव्यवस्थेचा प्रश्न यासाठी शासन जबाबदार राहील याची दखल घ्यावी. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आलं. या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते. बघूया त्याविषयी जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिलीप चौधरी यांनी लायू चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील विविध विभागात जी नौकर भरती आधी MPSC च्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून होत होती, ती MPSC ची भरती आता पुढे कदाचित होणार नाही अशा पद्धतीचा एक तुघलकी निर्णय दिनांक 14 मार्च 2023 रोजी काढलेला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून सरकारने एकूण 9 वेगवेगळ्या खाजगी सेवा पुरवठादार संस्थांना मान्यता देऊन अनेक मोठमोठी पदं अतिकुशल, कुशल, अर्धकुशल, विनाकुशल अशी जी म्हणजे आपल्याला जर सांगायचं झालं तर क्लास 1, क्लास 3, क्लास 2, क्लास 4 ही सगळी पदं आता इथून शासन पुढे खाजगी सेवा पुरवठादारांच्या माध्यमातून भरणार आहे. आणि सदर शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीचे बंधनं शासनाच्या विविध विभागाला टाकण्यात आलेली आहेत. हा GR म्हणजे महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगाराची थट्टा करणारा आहे.